सूर्य एक्सप्रेस, सुजित पाटील, अभिनंदन छोटू रुपेश, अभिनंदन अक्षय, अभिनंदन ऑल प्लेयर्स, हार्ड लक हार्ड लक बूम बूम सुभाष ठाकरे, हार्ड लक कूल मैन हरेश, हार्ड लक वीरेन स्पोर्ट्स ठाकुरपाड़ा। आपण आमचं व्हीआयपी डाईज पाहू शकता। व्हीआयपी डाईज आपण पाहू शकता। अग्री भूषण कविवर्य सुरेश मुकदम सरांना, त्यांच्यासमवेत प्रशांत म्हात्रे सर, त्यानंतर सन्माने विलास भगत सरांना पण पाहू शकता। त्यानंतर त्यानंतर सन्माने रुपेश मुकदम साहेबांना पण पाहू शकता। त्यानंतर या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रवेश देवलीकर सरांना पाहू शकता। त्यानंतर प्रवेश देवलीकर यांचे पिताश्री नाट्य दिग्दर्शक काशीनाथ देवलीकर सरांना पाहू शकता, आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकता भानुदास भोईर यांनाही। नुकतंच आगमन होतंय एकनाथ पाटील सरांचं, त्यांचंही या विश्व चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कान्हाई पाय आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे। साई स्पोर्ट्सचा खारबाव विरुद्ध विलास स्पोर्ट्सचा राहणार, या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत। साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा कर्णधारा प्रणय पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, आणि विलास स्पोर्ट्स राहणार संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं मित्रांनो आपण आयोजन पाहतोय। आज या स्पर्धेचा सलग हा पाचवा दिवस, आणि पाचव्या दिवसामधील सायंकाळच्या सत्रामधील सामना आपण पाहतोय। साय स्पोर्ट्स खारवा विरुद्ध विलास स्पोर्ट्स राहणार, या दोन बलाढ्य तगड्या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन मित्रांनो पुन्हा एकदा स्वर्गीय संदीप देवलीकर यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच अमृत देवलीकर आणि कान्हाई स्पोर्ट्सचे सर्वे सर्व प्रवेश देवलीकर, तसेच भिवंडी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी विषय चॅम्पियन ट्रॉफी 2018 मध्ये सर्व क्रिकेट शिक्षकांचं हार्दिक स्वागत आहे। अनेक मान्यवर आपण पाहू शकता आमच्या मंचावर या स्पर्धेचा आनंद लुटताना, आणि अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धेचा युट्यूब द्वारे आनंद लुटत आहेत। अतिशय उत्कृष्ट माईक सिस्टीम आम्हाला पुरवलेले डीजे तेजेश यांनी, आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते प्रिन्स मूवीज प्रोपरायटर रवी गुलवी, कॅमेरामॅन गणेश दीक्षित आणि ऑपरेटर आर के चौधरी। या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेली आहे निश्चित जयेश तांगडे यांनी, मॅन ऍट गोल्डन फिंगर एक्सपर्ट स्कोरर, आणि या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट समालोचन आतापर्यंत केलेलं आहे। पहिल्या दिवशी मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवळी सर, त्यानंतर ज्ञानेश्वर चिकणे सर, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण अनुभवलं होतं आवाज ऐकला होता व्हॉइस ऑफ कालेर संदीप बागुल सरांचा, त्यानंतर कालच्या दिवशी हिंदी कॉमेंटेटर तालुका क्रिकेट मधील बुजुर्ग कॉमेंटर मनोहर अली सरांचा आपण आवाज ऐकला होता, आणि आज आपण आवाज ऐकलेले आहेत केवळ समालोचक नव्हे तर चांगले मंगलाष्टक गायक आहेत, त्या कव्वाली गायक आहेत आमचे गुरुवर्य मोहन भोईर सरांचा। अनेक समालोचकांनी या स्पर्धेला हजेरी लावलेली आहे। महेंद्र पाटील यांना सुवर्ण संधी आहे, जर आपण झेल पकडता तर विलास भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। वा क्या बात है, एक झेल आणि दोन नोटा।
कारण 1,000 ची नोट आता मात्र अस्तित्वात नाहीये. 500 रुपयाच्या 2 कडक नोटा, एक कडक जेल पकडावा लागेल. तर सलामी जोडी मैदानात आलेली आहे विला स्पोर्ट्स राणाले संघाकडून. पंच आमच्या गेलेल्या मैदानामध्ये खाडेगावचे सुपुत्र मॅन फ्रॉम खाडी धर्मेंद्र तांगडे सर अंदाज अपना अपना आणि स्क्वेअरलेगचे पंच एक आगळी वेगळी शैली पाहायला मिळते. स्क्वेअरलेगचे पंच आमचे पिंपळास गावचे सुपुत्र सुनील म्हात्रे सर, गिरीश भोईर यांच्याकडून बीसीए ट्रॉफी 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रतीक वजे सचिन पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू प्रणय गोलंदाजी मार्गावर, स्वतः संघ नाईक आपटलेला चेंडू होता. चेंडू सरळला लॉलीपॉप झाला होता. निश्चितच एक लॉलीपॉप झेल होता, मात्र झेल सोडला जातोय. एक धाव पूर्ण करता दरम्यान फलंदाज एका धावीने आपला अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज भावेश याने. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आणि आपण सामना पाहतोय. मित्र एक उत्तम ब्रेकिंग न्यूज, आपण झेल साठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र यांच्यासाठी लाभले होतं. मात्र महेंद्र आता तुम्हाला म्हणतो 1,500 रुपये द्यावे लागतील ते विलास यांना. प्रणय राईट अमोर द विकेट, यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग झाला होता, मात्र पंच इशारा करतात व्हाईटचा अवंतरचा व्हाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल वाढून होते ती 2. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबा विरुद्ध विलास स्पोर्ट्स राणाल या 2 बलाढ्य संघामध्ये. प्रणय फलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर, यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून येतोय इष्टेच्या हातामध्ये.
नाटक संघ हे उद्याच आमचं शेड्यूल असणार आहे. निश्चितच मित्रांनो उद्या स्पर्धेचा 6वा दिवस असणार आहे आणि फ्री क्वार्टरचे सामने खेळवले जाणार आहेत. उद्या निश्चितच टॉप संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो विलासपूर राहणार संघाची झालेली आहे ती 2-5. लौकिकला साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. अक्षय तो गोलंदाजी मार्ग दुसरं षटक हातलण्यासाठी पहिले षटक पायगाव गावच्या टोकाकडून हातलं होतं प्रणय पाटील यांनी स्वतः संघ नाईक आणि अक्षय खाडेगावच्या टोकाकडून दुसरं षटक हातलण्यासाठी आलेलं आहे. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न चिनोल क्षेत्ररक्षक मात्र सचिन याच्याकडून मिस फील्ड जेल सोडला जातोय. 3 जेल आतापर्यंत आपण बघितलं तर या इनिंग मध्ये सोडले गेलेले आहेत. 2 जेल महेंद्र पाटील याच्याकडून आणि 1 जेल आपण पाहतोय सचिन मात्र याच्याकडून सोडला गेलेला आहे. कॅच विन द मॅच पकडा कॅच जिंका मॅच टेक द कॅच अँड विन द मॅच असं क्रिकेटचं समीकरण असतं. मात्र हे जीवदान मिळतात प्रतिस्पर्धी संघाला अर्थात विलासपूर राहणार संघाला. अक्षय गोलंदाजी मार्गो सामना करत अक्षय चौधरी आपटलेला चेंडू होता अप्रतिम चेंडू अप्रतिम चेंडू पूर्णपणे फलंदाज चकित होतोय बीट होतोय सुंदर चेंडूची हाताळणी. अक्षय पाटील विरुद्ध अक्षय चौधरी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग अक्षय पाटील आणि सामना करतोय अक्षय चौधरी. अक्षय युवा गोलंदाज आहे सामना करेल फलंदाज अक्षय चौधरी. राउंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी मात्र अराउंड लेक आणि त्रिफळाची अप्रतिम चेंडू इन स्विंग झाला होता. या चॅम्पियन ट्रॉफी मधील आतापर्यंत मोहन भोईर सर हा सर्वोत्कृष्ट चेंडू मी म्हणेन डिलिव्हरी ऑफ द टुर्नामेंट. निश्चितच चेंडू पहिल्यानंतर इनस्विंग झाला होता. 2016 चॅम्पियन ट्रॉफी मध्ये डिलिव्हरी ऑफ द टुर्नामेंट ठरला होता ज्यावर अंजली संघाचा गोलंदाज प्रमोद म्हात्रे याचा चेंडू जेव्हा अष्टविनायक ठाकूरवाला संघाचा फलंदाज बुमबुम सुभाष ठाकरे याला त्यांनी क्लीन बॉल केला होता अप्रतिम चेंडू. आणि 2018 चॅम्पियन ट्रॉफी मधील आतापर्यंत माझ्या मध्ये सर्वोत्कृष्ट चेंडू आतलेला अक्षयने अक्षय पाटीलाचा चेंडू अक्षय चौधरी याला पूर्णपणे बीट करतोय. 3 फलंदाज बाद होऊन पॅनल मध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज बंटी अक्षय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर. यावेळी मात्र पंच आमच्याकडे घालतात वाईटचा इशारा करतात अवंतर धावाच्या रूपाने. धावसंख्या सिंगल वाढवून होते ते 7. अक्षय पाटील अप्रतिम तिखट मारा करताना आपण पाहतोय. या अगोदरचा तिखट मारा केला होता प्रणय पाटील याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू यॉर्कलँड चेंडू होता. आणि तसंही क्रिकेटला तसंही यॉर्कला क्रिकेटचा कॅन्सर म्हटलं जात आहे. अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय साई स्पोर्ट्स कारभाव संघाकडून. क्षेत्ररक्षणाचे 7 जरी मिळालेले नसले तरी गोलंदाजी नाही 100% दिलेले आहे. पहिले षटक आदळलं प्रणय पाटील यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली त्यानंतर अक्षय पाटील याच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजी. यायला मात्र चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षणापासून दूर आणि चेंडू होतो लॉंग लेग रिझन बाहेर षटकारासाठी.